नमस्कार सी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये चर्चेला उदाहरण आलं भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं होतं आणि आज भाऊसाहेब वाकचौरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि सर्वच प्रसारमाध्यमांनी त्याला उचलून धरलेलं आहे भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष लढण्याच्या मागचे कारणं काय आहेत त्यांना पक्षांनी नाकारलं का पक्ष ना त्यांच्यापासून दूर राहिला का ते स्वतः पक्षापासून दूर राहिले आणि जनतेनी त्यांना काय नेमका संदेश दिलेला आहे किंवा ते स्वतः जनतेला काय संदेश देऊ इच्छितात हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेतोय आहे साहेब सर्वप्रथम तुम्ही जे अपक्ष निवडणूक लढवण्याचं जे जाहीर केलेलं आहे नेमकं त्याच्या मागचं काय कारण आहे तुम्हाला पक्षाने नाकारलं आणखीन काय ते मागचं कारण ही भूमिका अपक्षाची जाहीर करताना किंवा सांगत असताना या मागची पूर्वपीठिका देखील समजून घेतली पाहिजे खरं म्हणजे या शिर्डी लोकसभा मतदारसंघात जन्मानं मी जन्मानं अकोले तालुक्यातील आहे कर्माणं साईबा संस्थानचा सात वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनेक तालुक्यात गट विकास अधिकारी कर्मानं आणि जन्मानं मी या लोकसभा क्षेत्रातील आम जनतेच्या बरोबर आहे दोन हजार नऊला जनतेनं प्रचंड प्रेम केलं आणि मला लोकसभेवर पाठवलं आपल्याला माहीत आहे की दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये रस्ते असतील रेल्वेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील पाठ प्रश्न असतील पिण्याचे प्रश्न असतील किंवा लोकसभेमध्ये जे कामकाज आहे प्रश्नाच्या रूपाने असेल कपात सूचनेच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या बिलं मांडण्याच्या माध्यमातून असेल किंवा ज्या पार्लमेंटरी कमिट्या आहेत जाती जमातीची कमिटी असेल किंवा फायनान्स कन्सल्टेटिव कमिटी असेल या माध्यमातून देशव्यापी काम करण्याचा जो मी प्रयत्न केला मला असं वाटतं मी त्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होण्याचा प्रयत्न केला जनतेसाठी जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न केला मग खासदार निधी अनेकांनी सांगितलं की खासदार निधी काय असतो हे दाखवून देण्याचं काम केलं अनेक गाव वाडी वस्ती की जिथे मी जाण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यानंतर खासदार पाहण्याचा मान माझ्या वतीनं त्यांना मला देण्यात आला अशा अनेक गोष्टीमुळे जी या आम जनतेशी माझी जी नाळ जोडली गेलेली आहे जो संबंध प्रस्थापित झालेला आहे तो अत्यंत मानसिकदृष्ट्या कौटुंबिक असा संबंध निर्माण झालेला आहे या मतदारसंघातील सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक माझे आहेत मी त्यांचा आहे अशा प्रकारची भूमिका तयार झालेली आहे आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो ती भूमिका देखील मी रास्त करण्याचा प्रयत्न केला मला सांगायला निश्चितपणे योग्य वाटेल की माझ्याकडे येणारा माणूस कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे कोणत्या वर्गाचा आहे याचा मी कधीच विचार केला नाही मी कधीच विचार केला नाही विचारलं देखील नाही मी सतत काम करत राहिलो प्रश्नांची तड लावत राहिलो आणि मला असं वाटतं त्याचा हा एकंदरीत परिणाम आहे खरं म्हणजे मी लोक भारतीय जनता पक्षाचा म्हणून आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाला मी पक्ष सोडला त्याची अनेक कारणं आहेत त्याचं कुणी जाणून घेतलं नाही म्हणजे मी यशस्वी होत नव्हतो मग ती कारखान्याची निवडणूक का असेल ती लोकस ती आमदारकीची निवडणूक असेल ती न पंचायत नगरपंच ती नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेश त्यामध्ये जे काही घडलं त्यामधून मी असा एक बोध घेतला की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या भागाचा विकास करायचा आहे या भागाच्या जनतेची सेवा करायची आहे आणि मग असंच जर करायचं असेल तर प्रवाहाच्या बरोबर चला अशा भा भावनेतून मी खरं त्यावेळेला पक्षांतर केलं कुणी समजूनच घेतलं नाही आणि माझ्याविरुद्ध झालेला अपप्रचार मोदी साहेबांची लाट अशा अनेक कारणातून मला जनतेनं घरी बसवलं पण जनतेला नंतर समजलं मी जे पाच वर्षात काम केलं होतं ज्यां जन, जनतेनं तेरा दिवसात जो खासदार निवडून दिला त्या खासदारानं पाच वर्षामध्ये जे काम केलं किंवा ज्या पद्धतीचा जनतेमध्ये संपर्क ठेवला तो जनतेला पसंत पडलेला आहे म्हणजे पाच वर्षामध्ये जनतेमध्ये संपर्क नाही जनतेमध्ये काम नाही अशा प्रकारची जनमतामध्ये जी भावना झाली आणि माझ्या कामाचं आणि आत्ताच्या खासदाराच्या कामाचं जे काही जनतेनं मूल्यमापन केलं तुलनात्मक मूल्यमापन केलं त्याचा परिणाम जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात असा झाला आणि जनतेमधून एक लाट निर्माण झालेली ला आहे जनतेमधून असा एक सारखा आवाज मला येतो आहे तुम्ही उभं राहा तुम्ही उभं राहा अशा प्रकारच्या लाखो सूचना मला गेले अनेक दिवस मिळत आहेत आणि त्या अनुसरून मी खरं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की युतीच्या अगोदर की भारतीय जनता पक्षामधून मला तिकीट मिळेल परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्याकडे युती झाल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली शिवसेनेकडे मी मागणी केली विनंती केली त्यात मला अपयश आलं परंतु जनतेने नंतर सुचवलं तुम्ही कोणत्याही पक्षातून उभं राहा आणि शेवटी जनतेने असंच निघून सांगितलं की आता कोणताही पक्ष नसला तर तुम्ही अपक्ष उभं राहा अशा प्रकारची भावना जनतेची प्रचंड अशी भावना प्रचंड असा आवाज जनतेचा जो मी ऐकला आहे अनुभवतो आहे आणि या जनतेच्या दबावाखाली आवाजाखाली खऱ्या अर्थानं मी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे अनेक गावात मी गेलो आणि लोकांनी जनतेने मला सांगितलं तुम्ही भूतरचना असेल तुमचं प्रचाराचं काम असेल तुम्ही आमच्या गावामध्ये यायचं नाही हे काम आम्हीच करून घेऊ आम्ही जनतेला सांगू तुम्ही परत नाही आला तरी चालेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे तन मन धनाने आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारची भावना घेऊन जनता आज माझ्याबरोबर आहे आणि या भावनेचा आदर करून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी उभा आहे जनतेचा आवाज तुम्हाला येतो आहे ये जनतेचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे आणि जनतेच्या विचार करून तुम्ही आज हे अपक्ष निवडणूक लढवण्याचं जरी जाहीर केलं तर इतर राजकीय पक्षांचे तुमच्यावर काय दबाव असतील किंवा इतर राजकीय पक्षांनी तुम्हाला काय ऑफर दिलेली असेल पुढची किंवा काय आमिष असतील मी या बाबतीतला काहीच विचार माझ्यावर कोणाचा राजकीय दबाव नाही किंवा मी कोणत्या आमिषालाही बळी पडलेलं नाही आणि बळी पडतही नाही माझ्या डोक्यात एकच विचार आहे या जनतेची सेवा कशी होईल खरं म्हणजे मला अभिलाषा नाही की मी खासदार व्हावं मी भोगलं लोपत बाबांची सेवा केली प्रचंड असं मला मिळालेलं आहे बाबांच्या कृपेनं जनतेच्या वतीनं मला कोणत्या प्रकारची अभिलाषा आहे किंवा लालसा अशा प्रकारच्या भावनेतला मी नाही आहे आणि जनतेचा एवढा प्रचंड आग्रह असताना मी जर उभा राहिलो नाही तर या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी मला सांगितलं तुम्ही जर उभे राहिले नाही तर आम्ही मतदानही करणार नाही आम्ही नकारात्मक मतं देऊ आणि आम्ही कोणला निवडून द्यायचं एक खासदार जे सिटिंग आहेत की जो चेहरा लोकांनी नाकारलेला आहे जनतेनं निवडून द्यायचं त्यांनी ठ ना निवडून द्यायचं नाही ठरवलेलं आहे दुसरा चेहरा आहे हा चेहरा देखील दहा वर्षाच्या आमदारकीच्या कालखादीमध्ये एका तालुक्याचा विकास करू शकलेला नाही जो चेहरा म्हणजे दिल्लीच्या लोकसभेमध्ये जाण्याला योग्य नाही शिक्षणाचं कारण असेल इतर कारणं असतील आणि म्हणून अशा माणसाला पाठवायचं का अशा प्रकारे जी जनभावना तयार झाली आहे आणि म्हणून जनभावनेतून केलेल्या कामाचं मूल्यमापन जे माझ्या आज पूर्ण आयुष्याचं जनतेसमोर आहे त्या सर्वांना असं वाटायला लागलेलं ला ला आहे की वागचोऱ्यांनाच आता दिल्लीला पाठवलं पाहिजे लोकसभेत पाठवलं पाहिजे मग या भावनेचा मी आदरच केला पाहिजे अनादर केला तर तो माझा कृतज्ञपणा ठरेल आणि या आदर भावनेतून मी खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये जायचं ठरवलेलं आहे आणि लोकांनी जर मला निवडून दिलंच तर मी पण या ठिकाणी सांगतो की या देशातील माझे खरात आवडते जर या व्यक्ती असेल तर या देशाचे पंतप्रधान आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने या देशामध्ये काम केलं भविष्यातही त्यांचं जे काम असणार आहे या कामासाठी देखील माझी साथ देण्याची इच्छा आहे आणि ती साथ देण्याची इच्छा देखील या जनतेच्या आवाजातून परिपूर्ण होईल अशी माझी धारणा आहे साहेब आत्ता हा जो निवडणुकीचा काळ आहे अजून अर्ज भरण्याची वेळ आहे अर्ज कुणी अजून भरलेला नाही आहे उमेदवारी जरी जाहीर केली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला एखाद्या पक्षाने ऑफर दिली तर तुम्ही ते स्वीकाराल बाबतीत मी माझं व्यक्तिगत मत देणार नाही परंतु जनता जे सांगेल त्याप्रमाणे मी ती कृती करेल कारण मी आता उमेदवार मी माझा स्वतःचा राहिलेलो नाही मी उमेदवार हा जनतेचा उमेदवार आहे आणि जनता कार्यकर्ते ज्या पद्धतीने मला सांगतील त्याच पद्धतीनं माझी वाटचाल असेल निवडणुकीमध्ये तुमचे विका नेमके मुद्दे कुठले प्रचाराचे राहतील आणि तुमची रणनीती काय राहील खरं म्हणजे जनतेचा विका गावागावातला विकास माझा उभा आयुष्य विकासाच्याच कामामध्ये गेलेलं आहे प्रशासनामध्ये असताना विकास कसा करायचा गाव पातळीचा कसा विकास करायचा याच्यामध्ये सर्व आयुष्य गेलं असल्यामुळे या मतदारसंघामध्ये जनतेला काय अपेक्षित आहे व जसं र अनेक गावामध्ये पाच सहा मागण्या सोडून लोक जास्त मागण्या करत नाहीत म्हणजे आम्हाला प्यायला पाणी पाहिजे आम्हाला चांगला रस्ता पाहिजे आम्हाला वीज मिळाली पाहिजे पाठपाण्याचे प्रश्न आहेत पाठपाणी मिळालं पाहिजे शेतीचे प्रश्न आहेत रिकाम्या हातांना कामाचे प्रश्न आहेत आणि खरं म्हणजे हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं या गोदावरी खोरा असेल प्रवरा खोरा असेल मुळाखोरा असेल या खोऱ्यावर जी काही धरणं आहेत या धरणावर जी काही पाणी पाण्यावरचं जे लाभक्षेत्र आहे या लाभ क्षेत्रात येणारी ही सर्व गावं आहेत आणि या गावांना खऱ्या अर्थानं शेतीचं पाणी कसं उपलब्ध होईल म्हणजे ते पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी नदीजवळ प्रकल्प असेल किंवा निवंडाचा प्रश्न तर खरा तर क्रेडिट आता भलतेच लोक घेऊन राहिलेत परंतु प्रश्न प परिपृश्न प्रश्न माझ्याकडे मी मार्ग लावले माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे आणि क्रेडिट कोणी घेऊ द्या पण हा असलेला निळवंडाचा इतर जे काही प्रश्न आहेत पाठ पाण्याचे असतील किंवा डावा गोदावरीचा उजवा का जे ब्रिटिश काळामध्ये झालं मी असताना साडेपाचशे कोटीचा प्रस्ताव मी तयार केला होता रस्त्याचा मास्टर प्लॅन केला होता रेल्वेचा एकही विषय मी ठेवलेला नाही की जो मांडायचा राहिला आणि महामार्गाचे प्रश्न असेल किंवा सी तीर्थक्षेत्र विकासाचा हा मतदारसंघ धर्माचा मतदार मग टुरिझमच्या दिशेनं हा मतदारसंघ एक ज्या पद्धतीनं बलशाली करायचा का असेल कारण इथे मी नेहमी सांगतो की माझा मतदारसंघ हा देशात वेगळ्या मतदाराचा मतदार mm. इथे रामायण आहे इथे महाभारत आहे इथे स्कंद पुराण आहे आणि खऱ्या अर्थानं हा अशा म या मतदारसंघाचा या टुरिझमच्या दिशेनं प्रचंड प्रचंड असा म्हणजे उत्कर्ष करता येईल त्यादृष्ट्या देखील माझी वाटचाल होती आजही आहे उद्या ती राहणार आहे आणि हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं अनेक महामार्गाच्या माध्यमातून रेल्वेच्या अनेक यातून हा जोडण्याचा माझा प्रयत्न होता त्यामध्ये काही अंशाने यशस्वी झालो आणि पुढे देखील भविष्यामध्ये माझी वाटचाल राहील मतदारांना या माध्यमातून तुम्ही काय सूचित करू शकता किंवा काय त्यांना सांगू इच्छिता मतदारांना सर्वांना माझी विनंती राहील की मी आपला माणूस आपल्यासाठी ही माझी तर भूमिका आहेच तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे आणि आपल्याच इच्छेनुसार आपल्याच आग्रहा खातर मी खऱ्या अर्थानं या लोकसभा मतदारसंघात येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि आपल्यासाठी आहे म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपल्या आम जनतेचा सेवेसाठी आहे विकासासाठी आहे करीत तर कधी सेवाच करील करून दाखवलं ती सेवाच करून दाखवली विकासच करून दाखवला आणि भविष्यामध्ये आपण जर मला निवडून दिलं तर त्याचं या मतदारसंघासाठी सोनच करील हाही निर्वाणीचा शब्द देतो माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून जरी रिंगणात उभं राहिले असली तरी त्यांचा एक ध्यास आहे जे माझं संपूर्ण हे पुढचं राजकीय जीवन हे जनतेसाठी आहे जनतेसाठीच वाहणार आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळं जनतेच्या सांगण्यावरून मी कोणत्या पक्षात नाही तर फक्त अपक्ष म्हणून केवळ लोकांच्या सांगण्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे मोदीच्या विकासावरती मी ठाम आहे त्यांच्या विकासाच्या विचारावर मी ठाम असल्यामुळे मोदींच्या विचाराबरोबरच मी लोकांच्या विचाराशी एकनिष्ठ राहीन ही अभिलाषा ही मन हे मन त्यांचं अंतर्मन सांगतं आणि म्हणूनच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं खऱ्या अर्थाने या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता पूर्वी दुरंगीच्या म्हणण्याऐवजी आता तिरंगी लढत ही आता सुरू झालेले आहे आणि ही रंगत आता चांगल्याच पद्धतीने राज्यासाठी आकर्षण ठरत आहे सी न्यूज मराठीसाठी शंकर दुपारगुडेसह बाळासाहेब गडाख शिर्डी